मनोज जरांगे पाटील आणि सरकार यांच्यामधली झालेली बैठक ही निष्फळ ठरली. मराठ्यांना कुणबीतून आरक्षण देण्याच्या मागणीवरती मनोज जरांगे पाटील हे ठाम आहेत. मराठे कुणबी असल्याचे पुरावे असल्यानं सगळे सोयरे या शब्दांचा उपयोग करून GR काढण्याची मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. तर सरकारच्या वतीनं मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षण देण्यासाठी बांधील असल्याचं सांगितलंय. शिंदे समिती पुन्हा तपासण्या करेल असं आश्वासन सुद्धा देण्यात आलंय. जरांगे पाटील यांनी सुद्धा सकारात्मक भूमिका घेत सरकारला सहकार्य करावं, मुंबईत येण्याचं आंदोलन करू नये अशी भूमिका या बैठकीमध्ये सरकारच्या वतीनं मांडण्यात आली. पण गुन्हे मागे घेण्यावरून सगळे सोयरे या शब्दावरून बैठकीमध्ये एकमत होऊ शकलं नाही. याबाबत पुन्हा चर्चा करण्यात येणार असल्याचं सरकारच्या वतीनं सांगण्यात आलंय. पण शासन निर्णय निघाला नाही तर मुंबईमध्ये मोर्चा येणारच असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर मराठा आरक्षणाचा तिढा हा अद्यापही कायम आहे. जरांगे पाटील यांची सरकारसोबत नुकतीच बैठक झाली पण ही चर्चा निष्फळ ठरल्याचं कळतं. त्यामुळे जरांगे पाटील हे मुंबईमध्ये मोर्चा घेऊन येण्यावरती ठामच आहे. GR गुन्हे मागे घेण्यावरनं अद्यापही या आजच्या बैठकीमध्ये आजच्या चर्चेमध्ये कुठलीही सहमती झाली नाही. त्यामुळे सरकार आता पुन्हा एकदा जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करणार आहे.